नमस्कार सुनील कांबळे साहेब, नमस्कार. वा 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 वा, तुमचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. वा वा वा, आज खूप आनंद झाला हो. मला माहिती आहे तुम्ही आमचा नमस्कार घेणार नाही, तुम्ही आमच्यावर नाराज आहात, महिलांवर नाराज आहात, कारण एका महिलेला तुम्ही अवाच्य शिवीगाळ केली आणि तिने त्याला वाचा फोडली, त्याच्यामुळे तुम्ही नाराज आहात. काय हरकत नाही, नका घेऊ. पहिले राम कदम, नंतर प्रवीण दरेकर, नंतर एका भाजपच्या महिला नगरसेविकेच्या ऑफिसमध्ये एका महिलावर बलात्काराचा प्रयत्न. वा. त्यानंतर मुंबईच्या एका आमदाराच्या जाचाला कंटाळून परवा आत्महत्येचा प्रयत्न झाला. तिने भाजपचे आमदार अमित साटप यांचं नाव घेतलं आणि उरले होते सुनील कांबळे साहेब. वा वा वा, हीच खरी भाजपची संस्कृती आहे, ते तुम्ही दाखवून दिलं, त्याच्यासाठी मनापासून आनंद झाला. कारण जी बोंबाबोंब ठोकता ना तुम्ही की महिलांची कैवारी, अजून काय 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 महिलांच्या बाबतीत, तर ही तुमची संस्कृती तुम्ही लोकांना दाखवून दिली. अहो, लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला कांबळे साहेब, की ज्या महिलांच्या मतावर तुम्ही निवडून येता त्या महिलेसोबत अशी वागणूक, अशा शब्दामध्ये तुम्ही बोलू शकता? अहो, तुम्हाला तर हानायला पाहिजे हो महिलांनी. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर तुम्ही शिर्केताईंची जाहीर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रातली महिला काँग्रेस तुम्हाला पळाला रस्तासुद्धा शिल्लक ठेवणार नाही, असं आमचं तुम्हाला आव्हान आहे. मी येते आहे तुमची आरती करायला, येते आहे, परंतु माझी पुण्याची महिला काँग्रेसचीच टीम एवढी सक्षम आहे. जर तुम्ही त्या शिर्केताईंची जाहीर माफी मागितली नाही तर तुम्हाला पुण्याचा एक रस्ता शिल्लक ठेवणार नाही. आज इथून मी तुम्हाला इशारा देते आहे की तुम्ही जाहीर माफी त्यांची मागावी. आम्ही भाजप सरकारला तुम्हाला शिकवणीचे वर्ग द्या, कारण तुम्हाला शिकवणीची गरज आहे, तुमच्यावर संस्कार करण्याची गरज आहे. आणि त्यांच्याशी जर होत नसेल तर आमच्या ताब्यात द्या, द्या आमच्या ताब्यात. यांची जी मस्ती आहे ना अंगामधली, ती जिरवल्याशिवाय आता पर्याय नाही. आज आमचा तुम्हाला शेवटचा इशारा आहे, तुम्ही जाहीर माफी मागा. जर तुम्ही जाहीर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रातली महिला काँग्रेस आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.